आमदार अनिल बाबर यांचा फोन अजूनही लागतो. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. आमदार अनिल बाबर यांच्या फोनवरून तालुक्यात पैजा लागायचा. कार्यकर्ते पैज लावून रात्री अपरात्री त्यांना फोन करायचे. अनिल बाबरही कार्यकर्त्यांचा कधीही कॉल उचलून रिप्लाय द्यायचे. 4 महिन्यांपूर्वी आमदार बाबर यांचं दुःखद निधन झालं आणि हे सगळे कार्यकर्ते जणू पोरके झाले. आमदार अनिल बाबर आज हयात नाही, पण त्यांचा फोन आजही लागतो. त्यावर येणारा कॉल आजही तेवढ्याच तत्परतेने उचलला जातो. त्या कॉलवरून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी तशाच ऐकून घेत सोडवल्या जातात. आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी अनिल बाबर यांचा फोन बंद न करता चालू ठेवला आहे. तो नंबर मतदारसंघातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्याकडे असल्याने तो बंद केलेला नाही. आमदार अनिल बाबर यांचा फोन त्यांचीच गाडी, त्यांचाच ड्रायव्हर आणि त्यांचाच पीए घेऊन सुहास बाबर यांनी काम सुरू केलं आहे. अनिल बाबर यांच्या मृत्यूच्या धक्क्याने कोलमडलेल्या कार्यकर्त्याला ताकद देत सुहास बाबर ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत. अनिल बाबर यांनी जपलेल्या कार्यकर्त्यांना जपण्यासाठी त्यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जोरदारपणे काम सुरू केलं आहे. आमदार बाबर यांना कुणीही उठून कॉल लावू शकत होत. साध्यातल्या साधा फटका कार्यकर्ताही आमदार बाबर यांना कॉल करत आपली कैफियत सांगत होता. आमदार बाबरही अशा कार्यकर्त्यांना उघड्यावर न टाकता मदत करत होते. 4 महिन्यांपूर्वी आमदार अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं आणि कार्यकर्त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. याच कार्यकर्त्यांना आधार देत सुहास बाबर सक्रिय झाले आहेत. पूर्वीचे सुहास बाबर आणि आताचे सुहास बाबर यात कार्यकर्त्यांना बदल दिसतो आहे. अचानक मोठी जबाबदारी पडलेल्या सुहास बाबर यांनी पायाला फिंगरी लावली आहे. त्यांच्यातल्या या बदलाची चर्चा जोरात आहे.